चला मॅचला सुरुवात होते. क्वार्टर फायनलची मॅच, या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो मात्र बक्षीत पात्र फेरीमध्ये दाखल होईल. भाऊ बॉलर तयार, अमित पाटील शिराळा एक्सप्रेस. पहिलाच बॉल दूरवरून क्षेत्ररक्षक धावतोय, बॉल हवेत होता परंतु या मुव्हमेंटला मात्र कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा और बॉलर का दिल टूटा. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली जातीये. एका धाव धावीनं मात्र धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मराठेवाडी या टीमचा. आमचे संपूर्ण मान्यवर आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं श्री गोरक्षनाथ चषकावरील त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही शतश आभार आणि खूप खूप स्वागत करतोय. यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय, खोलव्या टप्प्याचा बॉल होता. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला. अमर मराठे या मुव्हमेंटला घडतंय काय, धावचितच्या रूपानं आणखीन एक विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद, फर्स्ट विकेट टू गॉन. एकच धाव आहे, एकही धाव मिळणार नाहीये. शॉर्ट रन इथून मात्र धावलेले आहे. आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा. श्री गोरक्षनाथ चषक 2023 संपूर्ण या स्पर्धेची चर्चा खऱ्या अर्थानं 32 शिराळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट मी खरंच उल्लेख करेल, 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचा, कारण असा कोणताही हप्ता नाही त्या हप्त्यात या असोसिएशनची मॅच नाही. प्रत्येक हप्त्यात कोणत्या ना कोणत्या गावाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि खूप चांगलं असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं शिलेदार असोसिएशनचे अध्यक्ष संदीपदादा पाटील. यावेळचा बॉल देखील आपण पाहतोय, अमर मराठेच्या बॅटमनं हा धमाका ब्युटी स्ट्रोक बॉल चालला आहे. पंचांचा निर्णय काय असेल, पंच आपसात बातचीत करतील आणि अंपार्टी सिग्नल पंचांचे दोन हात आकाशाकडे येतोय. हा षटकाराचा इशारा, खूप चांगला स्ट्रोक इथून मात्र एक्झिक्यूट केला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळीचा देखील बॉल आपण पाहतोय बॅक टू बॅक, दोन बॉल वरती दोन आपल्याला अंपायर निर्णय कळवायचा आहे. यस, बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अमर मराठे. काय फटकेबाजी सुरू आहे. 32 शिराळा एक्सप्रेस अमित पाटील वरती इतर मात्र हल्ला बोल केला जातोय. तिसरा, परंतु या मुव्हमेंटला बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये. नशिबानं साथ दिली नाही. ग्राउंड 180 यार्ड आपल्याला पाहायला मिळते आणि अशा प्रकारचे जर स्ट्रोक आले ना तर त्या बॉलवरती मात्र त्या फटक्यावर एकच धाव दिले जाईल. एका धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा बॉलर तयार अमित पाटील. चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालंय. दूरवरून क्षेत्ररक्षक धावतोय आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर, एक ओव्हरचा खेळ संपला आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ओव्हरचा खेळ संपला आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन मॅच राहिले की दोन मॅच राहिले लवकर
मॅच झाले नाही एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया अजूनही मात्र येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये किती धावा संदीप पाटील या बॉलरच्या दरम्यान इथून मात्र खर्च केल्या जातील. पहिलाच बॉल एक्स्ट्रा व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सोळा धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. अजून मात्र 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज देखील तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा पुढचा बॉल इथे यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय. बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळीचा अमर मराठेच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव आपण पाहतोय. 180 यार्डचं हे क्रीडांगण. फटके आपण जर पाहिले ना तर काय फटके गोळीच्या वेगानं मात्र बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं जाते. मनगट स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा, म्हणूनच की काय संपूर्ण 32 शिरा क्रिकेटमध्ये या खेळाडूचा दबदबा आहे. फार मोठं नाव अमर मराठे. बॉल हरवण्याचं काम सध्या मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल यावेळेचा पुढचा बॉल. इथे आणखीन एक अगदी रडार मधील बॉल आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलंय. सरळ बॅटनं या बॉल वरती मिळेल 6 धावा. काय फटकेबाजी, अप्रतिम खेळ सध्या सुरू आहे आणि 6 धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतायत. 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण सध्या केलं जाते. गोलंदाज बबलू पाटील या गोलंदाजावरती. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत खेळलाय. कॅच महत्वाची आहे परंतु कॅच ड्रॉप झाली. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं आता धावफलकावरती रन जर आपण पाहिले तर एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात 26 धावा. गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. इथे आणखीन एक चांगला बॉल परंतु पंचांच्या माध्यमातून निर्णय आलाय की हा बॉल व्हाइट बॉल आहे. हा बॉल पंचांच्या माध्यमातून व्हाइट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जातील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय बबलू पाटील. यावेळीचा बॉल आपण पाहतोय वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न आणि बॅट्समन इथून मात्र धावचीच्या रूपाने बाद झालाय. आता कोणता खेळाडू बाद असेल पंच आपसात बातचीत करतील. आणि बाद झालाय तो म्हणजेच अमर मराठे हा खेळाडू इथून मात्र बाद झालाय. चला न्यू बॅटर धावत पळत या. अठ्ठावीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. 5 बॉलचा खेळ संपला आणि 28 धावा शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पाहूया हा बॉल इथून मात्र कशा रीतीनं रिलीज केला जाईल. काय नाव
या वेळेला देखील आपण पाहतोय एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष आहे. ओवर संपली आणि हा शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आणि आपण जाऊया सत्कार समारंभाकडे. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे सन्माननीय अशोकजी आटुकडे साहेब, त्यांचा देखील या स्पर्धेच्या अनुषंगाने आम्ही यथोचित असा मान आणि सन्मान करतोय. बॉम्बे पदाधिकारी, बॉम्बे हायकोर्टचे पदाधिकारी आहेत सन्माननीय अशोकजी आटुकडे साहेब, त्यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सत्कार करतोय. या प्लीज. त्यानंतर योगेशजी सपकाळ साहेब, आपला देखील आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. त्यानंतर अनवरजी नकवी साहेब, मुंबई हायकोर्ट, आपला देखील आम्ही शुभ सत्कार करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या मराठेवाडी टीम. आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. सन्माननीय अशोकजी आटुकडे साहेब, आपला देखील आम्ही शुभ सत्कार करतोय. फिल्डिंग लावून घ्या प्लीज मराठेवाडी टीम. अशोकजी आटुकडे साहेब बॉम्बे हायकोर्टचे पदाधिकारी आणि त्यानंतर सन्माननीय योगेशजी सपकाळ साहेब, आपला देखील आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने यथोचित मान आणि सन्मान करतो. अगदी प्रेमाची माणसं आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या वेळेला अशी माणसं येत असताना त्यावेळेला या स्पर्धेची चर्चा आणखीन वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. अनवरजी नखनी साहेब, आपला देखील या व्यासपीठावरती आम्ही शुभ सत्कार करतो आहे. स्ट्राइक इन ला नेताजी नॉस्ट्राइक इन ला संदीप बॉलिंग ट्रैक वरती गोलंदाजीच्या मोर्चावर आपण पाहतोय अमर मराठे. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पंचांच्या माध्यमाने वाईट बॉल घोषित केलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. एक्स्ट्रा रन्स देखील इथून मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड केले जातील. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. या दरम्यानचा पुढचा बॉल गोलंदाज घेऊन तयार झालाय. या वेळेला देखील आपण पाहतोय बॅटची कडा आणि इथून मात्र पकडलाय जेल. बॅट्समन क्रमांक इथून मात्र नेताजी पहिला बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट टू गॉन, नेताजी बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अमित पाटील. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे स्ट्रोक लगवण्याची. आता तो खेळाडू आलाय. संपूर्ण पणुमडे गावाची आशा या खेळाडूकडे असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. Tavis.
अकरा बॉल मध्ये अजूनही मात्र 28 धावांची गरज या मॅच मध्ये। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होतील आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती अमर मराठे। या वेळीचा बॉल देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला, परंतु लेग स्टिकच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात फैलावतात आणि पंच इशारा दर्शवत असताना आम्हाला सांगतायत की हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल। व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यावेळीचा देखील फटका आपण पाहतो अतिशय सुरेखा आहे। सुईतून धागा काढावा असा गॅप या बॅटरने शोधलाय। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, मिळतील धावा चार। येतोय हा खणखणीत गोरक्षनाथ चषकातील चौकार। पुन्हा एकदा मात्र गोलंदाज तयार होईल यावेळीचा पुढचा बॉल, बॉलर घेऊन तयार। यावेळीला देखील आपण पाहतोय टॅप केला, एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, थांबवले कॉलिंग आणि निर्णय चांगला झाला। दोन धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत दोन धावांच्या मदतीने। आता धावफलकावरती एकूण रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत 8 धावा। आता येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 9 बॉल आणि 21 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 21 धावांची गरज या मॅच मध्ये। काय घडतंय या मॅच मध्ये, इथून जर आणखीन एक कुठेतरी मोठा स्ट्रोक आला ना तर मात्र या मॅचचं चित्र पूर्णपणे बदलत असताना आपल्याला पाहायला मिळेल। अजूनही 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघांचं पारडं अजूनही मात्र जड आहे। गोलंदाज अमर मराठे पुन्हा एकदा तयार झालाय। अमरचा हा बॉल पनुंब्रे गावच्या मातीतून मी जन्माला आलो आणि संघर्ष माझ्या नसा नसात आणि रक्ता रक्तात आहे हे सध्या दाखवत असताना अमित पाटील 32 शिराळा एक्सप्रेस या नावानं का मला ओळखलं जातं सध्या दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमन हा धमाका षटकार। टाळ्या शिट्ट्यांचा आवाज सध्या मैदानाच्या बाहेरून पणुंबे गावच्या समर्थकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेम आहे या खेळाडूवरती 32 शिराळा एक्सप्रेस म्हणून या टीमला या खेळाडूला ओळखलं जातं आणि तो सध्या पनुंब्रे गावच्या टीम मधून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। खुल्या गटाच्या स्पर्धा गाजवल्या, ग्रामीण क्रिकेट खेळत असताना तिथे चांगलं प्रदर्शन, तालुका स्तरावरती चांगला तो खेळला। या वेळेला टिक फॉर टॅट, जशा तसं उत्तर, तू मला षटकार मारू शकतोस परंतु मी देखील काही कमी नाहीये, मी देखील तुझी विकेट घेऊ शकतो, माझा देखील या 32 शिराळा क्रिकेटमध्ये दरारा दबदबा आहे हे सध्या दाखवतोय अमर मराठे। वा काय बॉल हाताळला, ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय यष्ट्या अगदी वाकवल्या, उद्ध्वस्त केल्या, तोडल्या, फोडल्या, सर्व काही या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं। दुसरा आदरा लागलाय तो म्हणजे पनुंब्रे या टीमला। आता येणारे बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे किती पाहिजे, 7 बॉल, 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज। आणखीन एक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, या खेळाडूकडे क्षमता आहे, सागर बनसोडे सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय, बॉल हवेत खेळलाय, बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात एकच धाव। आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 14 धावांची गरज या मॅच मध्ये। 6 चेंडू विजयासाठी 14 धावा, कोणता संघ जिंकेल, कोणत्या टीमचं इथून मात्र स्वप्न साकार होईल हे देखील आता पाहणं इम्पॉर्टंट आहे, कारण मानेवाडी टीम पहिला संघ ठरला या स्पर्धेतील बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा, दुसरा संघ ठरला तो म्हणजेच शिवरवाडी हा संघ,
आणि आता तिसरा संघ कोणता संघ ठरेल? चला शिवरवाडी टीम कॅप्टन, त्यानंतर मानेवारी टीम कॅप्टन आमच्यापर्यंत यायचा आहे। शिवरवाडी टीमचा कॅप्टन आणि मानेवाडी टीमचा कॅप्टन, चला लगेचच या। बॉलिंग ट्रैक वरती ओमकार हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सहा बॉल मध्ये 14। पहिलाच बॉल ओमकार या खेळाडूचा, इथून मात्र डॉट बॉल रिलीज झालाय। मैच में ट्विस्ट, पांच बॉल मध्ये 14। पांच बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज। कुशल मूवमेंट मध्ये आता ही मैच येऊन ठेपले। पाहतोय काय घडेल या मैच मध्ये। सध्या संदीप पाटील स्ट्राइकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतात। या वेळचा बॉल देखील आपण पाहतोय, लाइन चांगली, टप्पा चांगला, वेग प्रचंड, योग्य टप्प्यावरती आता इथून बॉलिंग केली जातीये। चार बॉल मध्ये आता 14 रन्स। व्हाइट बॉल ची मागणी केली जातीये, परंतु अंपायर डिसिजन फाइनल डिसिजन। चार बॉल मध्ये 14 धावांची गरज या मैच मध्ये आपल्याला पाहायला मिळते। पंच आपसात बातचीत करतील काय घडते या मैच मध्ये। रिव्यू सिस्टम आहे का नाही? व्हाइट बॉल साठी रिव्यू घेतला आहे का नाही? अंपायर जो निर्णय, रिव्यू सिस्टम नसणार आहे। ऑन फील्ड पंच जो निर्णय देतील तोच मात्र निर्णय आपल्याला स्वीकारावा लागणार आहे। चार बॉल आणि चार बॉल मध्ये आता 14 धावांची गरज या मैच मध्ये। मानेवाडी टीमचा प्रतिनिधी यापलीत लगेच, आणि शिवरवाडी आपला देखील लगेच प्रतिनिधी आमच्यापर्यंत यायचा आहे। अमर माने आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर प्लीज आपला लगेच एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा। शिवरवाडी टीम चार बॉल मध्ये 14 धावांची गरज। मैदानाच्या आत मध्ये सामना सुरू आहे। गोलंदाज तयार। या वेळचा बॉल बबलूच्या बॅटमन आलाय। आणखीन एक धमाका संघर्षाचा हा षटकार आपण पाहतोय। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फरार, मिळतील धावा 6। येतोय हा षटकार। आता येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत। 3 बॉल मध्ये 8 धावांची गरज या मॅच मध्ये। कोणता संघ जिंकेल, कोणत्या टीमचं स्वप्न साकार होईल? 3 बॉल मध्ये 8 धावा। तीन बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज। काय घडतं या मॅच मध्ये? तीन बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज, हा बॉल महत्त्वपूर्ण असेल। जर योग्य टप्प्यावरती बॉलिंग केली तर पुन्हा एकदा फिल्डिंग करणारा मराठेवाडी हा संघ मॅच मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल। परंतु मात्र बॅटने धावा जर चालू ठेवल्या तर मात्र फारसं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर येणार नाहीये। चला स्पीडअप करा, वेळ कमी प्रमाणात घ्यायचा आहे। 3 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज। यावेळीचा आणखीन एक ओ बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार। बबलू पाटील सेट ऑन फायर। काय फटकेबाजी करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। टाळ्या टाळ्या शिट्ट्यांचा आवाज सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपल्यातून फटकेबाजी। आता समीकरण उरलंय 2 बॉल आणि फक्त आणि फक्त 2 धावांचा। 2 बॉल 2 धावांची गरज।
मैच जिंकवली श्रीकांत जी आटुगडे साहेबांच्या वतीने 200 रुपयाचा कैश प्राइज संदीप पाटील या खेळाडूला दिला जाईल। यावेळीचा बॉल बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये। आता एक बॉल आणि विजयासाठी एक धावेची गरज। कधी धावायचं आणि कुठे थांबायचं या प्रश्नाचं माणसाला उत्तर सापडलं ना कि मग मात्र माणूस जगात हवी ती गोष्ट प्राप्त करू शकतो आणि हव्या तितक्या वेळा तो यशाचा आनंद घेऊ शकतो। आता एक बॉल आणि विजयासाठी एका धावेची गरज। व्हॉट अ मॅच, काय घडते या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकेल, दोन्ही खेळाडूंचं आता करिअर पणाला लागले कारण एक बॉल मध्ये एका धावेची गरज। हाय वोल्टेज ड्रामा सर्व प्रेक्षकांच्या छाती मध्ये असा धाकधूक 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 असा आवाज आला असेल कारण कोणता संघ जिंकणार। हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, दिलो की धडकणे तेज करणे वाला मुकाबला आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। संघर्ष हे प्रगतीचा आमंत्रण आहे, जो स्वीकारतो ना तोच पुढे जात असताना पाहायला मिळतो। आणि आता कोणता संघ जिंकेल, एक बॉल विजयासाठी एका धावेची गरज, काय घडतंय या मॅच मध्ये, हाय वोल्टेज ड्रामा, कोणता संघ जिंकेल, कोणत्या टीम्सला इथून मात्र ट्रायंगुलरचं तिकीट मिळेल। सामना कुशल मुवमेंट मध्ये येऊन ठेपलाय। एक बॉल विजयासाठी एका धावेची गरज। प्रेक्षकांना मॅच आवडली का, जोरदार टाळ्या होऊ द्या। एक बॉल मध्ये एक कान मंत्र दिला जातोय कारण तुला या टप्प्यावरती सध्या बॉलिंग करायची आहे, योग्य टप्प्यावरती, कारण हा बॉल फार महत्वाचा आहे। आता चुकला तर मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल। आता नाही तर कधी नाही, अभिनय तो कभी नाही। एक बॉल एक बॉल तयार, ओव्हर द विकेट ना आणि सॉफ्ट हँडेडना बॉल इथून मात्र ढकललाय। पॉइंट रिझन म्हणून सामना जिंकलाय बबलू पाटील अँड आर्मीनं। वेल प्लेड बबलू पाटील, खूप चांगला खेळ आपण दाखवला, अभिनंदन। आणि पनुंब्रे गावाचं पुन्हा एकदा ट्रँग्युलर मध्ये पोहोचवण्याचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलंय, अभिनंदन अभिनंदन। हार्ड लक बॅड लक मराठेवाडे टीम, आपण देखील खूप चांगला खेळ दाखवला। चला पनुंब्रे गावचा एक प्रतिनिधी, आम्ही इथे ड्रॉ करणार आहोत कारण यामधून कोणत्या टीम्सला आता फायनलचं तिकीट मिळेल हे देखील